साधारण 1:12 वाजता ट्रेक सुरू केलेला. 9:30 ची ट्रेन होती कसारापर्यंत. जवळपास अर्धा तास ट्रेन लेट झाली, म्हणजे 9:15 पोहोचणारी ट्रेन पोहोचली ते 10:15 ला. नेहारी उरकून त्रिंगलवाडीच्या बेसमध्ये बेसपर्यंत येण्यासाठी साधारण 11:12 वाजले. आणि 11:12च्या नंतर 12 वाजता पूर्ण माहिती घेऊन ट्रेक सुरू झाला. आता वाजले आहेत साधारण 3. पूर्ण गड एक्सप्लोअर करून झाला आणि पाऊस आत्ता येईल नंतर येईल असं दरवेळेला वाटतं. आणि जेव्हा ट्रेक हा शेवटच्या टप्प्यामध्ये असतो किंवा जवळजवळपास संपत आलेला असतो तेव्हा पाऊस हजेरी लावतो. तसंच आत्ताही पावसाने हजेरी लावली आहे. समोर जे दिसत आहेत ते ढग आहेत आणि त्यातले काही ढग आमच्या डोक्यावरती आहेत. आणि समोर तुम्ही पाहू शकता काय नजारा आहे, म्हणजे ढग आहेत, ढग बरसत आहेत. आणि जे ढग जे एक एक थेंब पडतोय तो अंगावरती येताना जी मजा येते किंवा जी उत्सुकता मनामध्ये दाटून आली आहे ती शब्दामध्ये व्यक्त करायला मला शब्द अपुरे पडत आहेत. कारण असा अनुभव आधी कधीही घेतला नव्हता, म्हणजे एकदम ढग दाटून आले आहेत आणि लगेच पाऊस पडला होता असं वाटत होतं. पण आम्ही एका ठिकाणी आहोत जिकडे अजिबात ढग नाही आहेत, समोर ढग दिसत आहेत. ढगामधन काहीतरी खाली पडताना दिसत आहे. असं वाटतं की ते ढगच आहेत किंवा धुकं आहे, पण ते जे आहेत त्या पावसाच्या रिमझिम धारा आहेत. सो एकदम बोलत ना की स्वर्गसुख कसं असतं तसं स्वर्गसुख समोर अनुभवतो असं वाटत आहे. तर पाऊस हा असाच खट्याळ आहे. त्याचा खट्याळपणा तुम्ही पाहू शकत असाल की पूर्ण दिवसभर साधारण सकाळपासून वाट पाहत असलेल्या पावसाची आता हजेरी लागलेली आहे. आणि सर्वांनी आशा सोडून दिली होती की पाऊस पडणार आहे, पण पूर्ण अंधार करून हा असा काही बरसतोय. सुपर्ब. एक एक थेंब जो आहे ना अक्षरशः मोठा एवढा जाड, म्हणजे जरा जास्तच बोलतोय मी, म्हणजे त्यात एका थेंबाने पूर्ण भिजायला होतं. नक्कीच नक्कीच. आता आपल्या सोबत आपल्या बरोबर आहेत प्रवीण. हॅलो, हाय. आणि श्रद्धा. एन्जॉईंग द लॉट हा शब्द फार महत्वाचा असतो की एन्जॉईंग द लॉट. आपल्या सोबत आहेत स्नेहा. ऑसम. बस ऑसम म्हटलं की प्रश्न संपला, असं म्हटलं की प्रश्न संपला असं असं आपल्याला वाटतं, पण शब्दामध्ये व्यक्त करणं फार गरजेचं असतं. अभय अभय अभय. फायनली ट्रेनिंग फायनली. म्हणजे मी मगाशी बोललेलो की पाऊस पाहिजे होता, पावसाची आम्ही वाट बघतोय, आणि शेवटी अभयने सांगितलं की फायनली इट्स रेनिंग, म्हणजे पाऊस पडतोय. म्हणजे पाऊस आम्ही अनुभवतोय. जे कोरडं ठिगळ पडली होती ते एक एक मातीचा कण पावसाने भिजून गेलेला आहे. आणि अशा याच्यामध्ये डिसेंडिंग आहे, म्हणजे समजून जा की काय हालत होणार आहे. पण एक एक पावलं एकदम सांभाळत आणि एकदम सावधपणे उतरायचं आहे. आपण खाली जाऊया आणि मग भेटूया की कसं, कारण थोडं रिस्की होऊ शकतं ह्या सर्व प्रकारामध्ये ब्लॉक करणं किंवा. सो खाली भेटू करो. तर उतरणीचा मार्ग सुरू झालाय आणि 1, 2, 3 रस्ते दिसत आहेत, पण नक्की कुठल्या रस्त्याने जायचं हा कन्फ्युजनचा भाग असू शकतो. आपण जो सुका रस्ता आहे साधारण तोच रस्ता घेऊ, म्हणजे
थोडस उतरण्यासाठी इझी पडेल. तर समोर जे आहे ते आहे त्रिंगलवाडीच्या लेण्या. साधारण त्रिंगलवाडी किल्ला आहे आणि त्रिंगलवाडी किल्ल्याच्या परिसरामधल्या या लेण्या आहेत. तर ह्या इथे एक पिलर होता, ह्या इथे एक पिलर होता. जैन जो धर्म आहे किंवा जो जैन संप्रदाय आहे त्यांचे भगवान आदिनाथजी त्यांचं इथे वास्तव्य होतं आणि त्यांचं इथे ते इथे विराजमान आहेत असं यांची कल्पना आहे किंवा असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे इथे बरेच फॉलोअर्स म्हणजे बरेच त्यांचे जे अनुयायी ते येतात आणि इथे त्यांची स्मरण करतात. जर तुम्ही एकंदरीत पाहाल तर बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये आहे. बऱ्याच वर्ष म्हणजे 10व्या शतकातलं हे स्ट्रक्चर आहे. तुम्ही अजूनही वर बघाल तर चांगली अशी आपण कसे पताके लावतो तशा पताक्याची वरती माळ आहे. दोन पिलर म्हणजे जे भिंतीमधले पिलर ते तुम्हाला दिसत आहेत. ह्या इथले पिलर जीर्ण झाले आणि ते काळानुरूप पडून गेले आहेत. बाजूला ज्या दोन खिडक्या आहेत इथे एक आणि इथे एक खिडक्या, दोन्ही खिडक्या ह्या दगडामध्ये कोरून काढलेल्या म्हणजे एका दगडामध्ये कोरून काढलेल्या खिडक्या लावलेल्या आहेत. आतमध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे तिकडे आतमध्ये राहू शकतो जे पण इथे ट्रेकसाठी येतात किंवा एक्सप्लोअर करण्यासाठी येतात तिथे राहू शकतात. आजूबाजूचा परिसर पाहिला तर पूर्ण ढगांनी वेढलो गेलेलो आहे. मगाशी इथे काही नव्हतं पण आता तिकडे ढग जमा झाले आहेत. त्या तिथे पण काही नव्हतं, तिकडे पण ढग जमा झाले आहेत. आणि जर वर पाहिलं वरती पण जो त्रिंगलवाडी प्रॉपर जो किल्ला आहे किंवा जो परिसर आहे तो पण ढगांमध्ये पण इतना दिसत नाही कारण थोडस उंचावरती आहे. म्हणजे मध्ये झाडी आणि झुडपं त्यामुळे पाहू शकत नाही. अदरवाईज वरती ही मस्त सिनरी आहे. तर पावसाने पाऊलवाट भिजवून टाकली आहे आणि आम्ही पण भिजलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये थंड हवा पण फार मोठं काम करतो, शीतलता जाणवते. आणि जर तुम्ही तिथे बघत असाल तर जे क्लाउडचं फॉर्मेशन आहे किंवा जे क्लाउड पसरले किंवा ढग पसरलेलं आहेत असं वाटतंय की तासन तास ते ढग जाताना बघावे. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, फार कमी वेळ आहे. तर सध्या तरी या माहोलचा आपण फुटेजेस घेऊ किंवा त्याचं आपण व्हिडिओमध्ये रूपांतर करू आणि पुन्हा केव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पाहता येईल. तिथे पण ढग अडकलं बघू शकत असं कॅमेरा केवढा जस्टिफिकेशन देईल माहित नाही पण गडगडणं पण सुरू आहे ढगांचं. सो माहोल